आकाशवाणी नागपूर आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे सांस्कृतिक कार्य विभागामार्फत अठरा तेवीस ते ऑक्टोबर या जागर स्त्री शक्तीचा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन राज्यात करण्यात येणार आहे नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात बावीस ऑक्टोबर रोजी दुपारी चार ते सहा या वेळात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे राज्य शासनाच्या या महिला विषयक योजनांचं महत्व उपयोगिता आणि सर्व स्तरावरील महिलांना होणारा लाभ याबाबत योजनांना घेऊन तयार केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण या ठिकाणी होणार आहे त्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावं असं आवाहन करण्यात आलं आहे नागपूर जिल्हा परिषदेमार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत शारदीय नवरात्रोत्सवाचं औचित्य सा साधून कोराडी इथं मीमाठी मेरा देश कार्यक्रमाअंतर्गत अमृत कलश यात्रेचं आयोजन उद्या शनिवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात आलं आहे या अंतर्गत सर्वानंद विद्यालय ते कोराडी मंदिरापर्यंत अमृत कलश यात्रा निघणार आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आमदार चंद्रशेखर बावनकुळे जिल्हाधिकारी डॉक्टर पी ईटनकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत मोठ्या संख्येनं महिलांनी विद्यार्थ्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या अमृत कलश यात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे राज्य शासनामार्फत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली शासकीय रुग्णालयात तपासणी आणि उपचार निशुल्क करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र राज्यात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून चालवल्या जाणाऱ्या महाविद्यालय आणि रुग्णालयात हा निर्णय लागू होत नाही राज्यात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून चालवल्या जाणाऱ्या सर्व महाविद्यालय आणि रुग्णालयात रुग्णांना उपचार मोफत करण्याची मागणी राज्याचे माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे श्रेष्ठ विचारांचे योद्धा बनणं आज आवश्यक असल्याचं प्रतिपादन सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी केलं त्या आज राष्ट्रसेविका समिती नागपूर विभागाच्या विजयादशमी उत्सव कार्यक्रमात बोलत होत्या आत्मकेंद्री दृष्टिकोनातून बाहेर येऊन विश्वकल्याण भावना धारण करणं गरजेचं असल्याचं देखील त्या म्हणाल्या नवरात्रात भक्तीबरोबर शक्तीची उपासना करून संघटित होण्याचं आवाहन कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर उर्वशी मिश्रा यांनी केलं यावेळी सेविकांनी विविध प्रात्यक्षिकं सादर केली बंगळुरु इथं होत असलेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानसमोर तीनशे अडुसष्ट धावांचं आव्हान ठेवलं आह डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल मार्श यांच्या शतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियानं नऊ बाद तीनशे सदुसष्ट धावा केल्या शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पाकिस्तानच्या सव्वीसाव्या षटकात दोन गडीबाद एकशे बहात्तर धावा झाल्या होत्या याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार